आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथे शिवजयंती निमित्त खुल्या रांगोळी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. या रांगोळी स्पर्धेत कोल्हापूरचा सतीश मोरे पहिला आला आहे. येथील शिवजयंती उत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती निमित्त खुल्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनात घेतलेल्या या खुल्या रांगोळी स्पर्धेत कोल्हापूरच्या सतीश जयवंत मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व शिल्ड पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी युवराज पाटील, योगेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत आकाश देशमुख इचलकंजी व माया प्रवीण पसारे कोगनोळी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकून रोख रक्कम व शिल्ड मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिक सूर्यकांत सर्जेराव पाटील इचलकंजी यांना मिळाले. स्पर्धेत 12 स्पर्धकांनी भाग घेतला. निरीक्षक म्हणून जहांगीर कमते, मोहिनी देसाई, विठ्ठल कोळेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पडण्यासाठी सतीश पाटील, स्वप्नील पाटील, संग्राम पाटील, भावेश निकम, शशिकांत डोंगळे, राहुल पाटील, स्वप्नील डोंगळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. रांगोळी पाहण्यासाठी कोगनोळी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.